ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चांदू रेल्वे येथे शिवसेनेचं आंदोलन, तांग्यात बसून केला महागाई विरोधात केंद्र सरकारचा निषेध व्यक्त. पेट्रोल डिझेल महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करणं आणि त्यामुळे जीवनावश्यक वस्तूचे दरवाढ होत असल्यामुळे नागरिकांना महागाईचा भडका सहन करावा लागत आहे. या दरवाढी विरोधात शिवसेनेनं संपूर्ण महाराष्ट्रात निदर्शने केली. तसेच केंद्र सरकार विरोधात पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात शिवसेना कार्यकर्त्यांनी चांदू रेल्वे येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे टांग्यात घोडागाडीत बसून शिवसेना जिल्हा प्रमुख शामभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन करत निषेध नोंदवला. कोरोना लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर 20 हून अधिक वेळा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोलच्या किमती 93 रुपयावर तर डिझेल दरवाढ 80 रुपयावर पोहोचली. घरगुती गॅस सिलेंडर दरही दिवसेंदिवस वाढत आहेत. इंधन दरवाढीचा भडका उठून केंद्र सरकारने चालवलेल्या सर्वसामान्यांच्या लुटी विरोधात शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शामभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चांदूर रेल्वे उपविभागीय कार्यालय परिसरात टांग्यात बसून निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारचा पेट्रोल डिझेल दरवाढीचा जनतेवर फार मोठा फटका बसत असून रद्द करा, रद्द करा, पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करा. मोदी सरकार हायाच्या घोषणाबाजी करत घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख शामभाऊ देशमुख, उपजिल्हा प्रमुख डॉक्टर प्रमोद कटाळे, शिवसेना तालुका प्रमुख राजेश निर्बत्ते, धामणगाव रेल्वे तालुका प्रमुख निलेश तिवारी, चांदूर रेल्वे शहर प्रमुख स्वप्नील मानकर, राजेश बंड, तालुका प्रमुख निलेश जामठे, गजानन बोपडे, राजाभाऊ मेटे, तिलोक शेठ मानकाणी, विनोद बांगडे, मोरेश्वर पाटील, अशोक पांडे, ज्ञानेश्वर पवार, बाबाराव खोडके, संजय चौधरी, शुभम ठाकरे, अरुण कांडलकर, रवी दीक्षित, पुंडलिक जाधव, अंकुश पटले, एकनाथ तायवाडे, अशोक माने, दीपक कुबरे, आशिष गावडे, निखिल कपिले, रोशन खंडार, अजिंक्य पाटणे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी चांदूर रेल्वेहून अभिजित तिवारी.